नमस्कार, बुलेटिन 13 वर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत. बातमी आहे अनकाई किल्ला परिसरातील शेतातील रहस्यमय पडलेल्या बोगद्याबाबत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अनकाई किल्ला अगस्ती ऋषीमुनींच्या तपश्चर्येमुळे महत्त्वाचे ऐतिहासिक स्थान असून या परिसरात आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास राजाराम नारायण देवरे यांच्या मालकीचे शेत असलेले शेतकरी हे नांगरटी करीत असताना त्यांच्या जमिनीत अचानकपणे एक होल पडले. दरम्यान वरील तोंडावरून 2 फुटाचे खड्डे अतिशय खोल असून रहस्यमय बोगद्याबद्दल परिसरात नागरिकांची उत्सुकता वाढली आहे. असंख्य ग्रामस्थांनी यावेळी या गड्ड्याला पाहण्यासाठी गर्दी केली. दरम्यान प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक यावेळी परिसरात उपस्थित होते. त्यांच्याकडून अधिक माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली. बुलेटिन 13 न्यूजसाठी अनकाई किल्ल्यावरून विलास कांबळे, येवला. मऊ जानकवाडी येथील शेतकरी राजाराम नारायण धिवर यांच्या शेतीमध्ये नांगरणी करत असताना एक खड्डा पडलेला दिसून आलेला होता आणि त्यांनी आम्हाला मला फोन करून कळवलं होतं. तसं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आलेलं आहे आणि पुरातत्व विभागाचे जे काही अधिकारी असतील ते येऊन पाहणी करणार आहेत. काय वाटतं मॅडम, पाहून काय वाटतं, काय असावं? पुरातन काळातील एखादा भुयार वगैरे मध्ये असू शकतो तसं आपल्याला काही सांगता येणार नाही. संबंधित विभागाचे अधिकारी येऊन आपल्याला माहिती. सदर जागेचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात कळविण्यात आला आहे.